नमस्कार मित्रांनो, तर भाग 5 मध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओंची ही मालिका मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल आणि गणित इत्यादी विषयांसाठी आहे, ज्यांचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा होणार आहे। तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही पहिले जर या चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे जेही नवीन नवीन व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नावलीकडे। पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी वा ब फडके यांचे निधन झाले? तर यातला उत्तर आहे 17 फेब्रुवारी 1883 साली त्यांचे निधन झाले। ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे, 1835 साली कोणत्या गव्हर्नर जनरलने इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा केला? तर 1835 साली विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलने इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा कायदा केला। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले? आणि पर्याय आहे, उत्तर आहे मुंबई। राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे पार पडले। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पत्रिकेने फडके यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे? आणि उत्तर आहे अमृत बाजार पत्रिका। अमृत बाजार पत्रिकेने फडके यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे। पुढचा प्रश्न आहे, मुंबई ते ठाणे ही रेल्वे केव्हा सुरू करण्यात आली? आणि उत्तर आहे 1853 साली। मुंबई ते ठाणे ही रेल्वे सेवा 1853 साली सुरू करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर पहिल्या अधिवेशनास 72 प्रतिनिधी उपस्थित होते। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा करण्यात आली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी कोणती राजकीय संघटना स्थापन केली? तर जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन केली। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता काळ मवाळांचा काळ म्हणून ओळखला जातो? तर 1885 ते 1905 हा काळ जो आहे तो मवाळांचा काळ म्हणून ओळखला जातो। पुढचा प्रश्न आहे, रामोशांची वस्ती प्रामुख्याने कोठे आढळते? रामोशांची वस्ती ही प्रामुख्याने महाराष्ट्र या राज्यामध्ये आढळते। पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? आणि उत्तर आहे दादाभाई नवरोजी यांनी। ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नवरोजी यांनी केली। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता काळ जहालांचा काळ म्हणून ओळखला जातो? तर उत्तर आहे 1905 ते 1920 हा काळ जहालांचा काळ म्हणून ओळखला जातो। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण इंग्रजांच्या मर्जीतील होते? आणि उत्तर आहे अप्पासाहेब पटवर्धन। अप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजांच्या मर्जीतील होते। पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे करण्यात आली? तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना ही लंडन येथे करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केव्हा करण्यात आली? आणि उत्तर आहे 1885 साली।
बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशनची स्थापना 1885 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? प्लासी. प्लासी या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा करण्यात आली? बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर सार्वजनिक सभेची स्थापना ही ग. वा. जोशी यांनी केली. पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या गव्हर्नर जनरलने मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू केली? आणि उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने मुंबई ते ठाणे रेल्वे सेवा सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर सार्वजनिक सभेची स्थापना ही 1867 साली करण्यात आली. मित्रांनो, हे होते तुमच्यासाठी काही प्रश्न इतिहास या विषयावर. आपण भेटूया आपल्या पुढच्या प्रश्नावलीमध्ये, पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो. थँक्यू.